विधान परिषदेच्या 4 जागांचा आज निकाल लागणार आहे. शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मुंबई कोकण मतदारसंघात अनिल परब, किरण शेलार, डावखरे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. तर नाशिकमध्ये संदीप गुळवे, दराडे, कोल्हे यांच्यात कोण बाजी मारणार याचीच सर्वांनाच उत्सुकता आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. तर महत्वाची घडामोड म्हणता येईल, 4 शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी निवडणुका पार पडलेल्या होत्या आणि आता आज या 4 विधान परिषदेच्या जागांसाठीचा निकाल लागणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका असल्या तरीही मुंबई, नाशिक या दोन्ही मतदारसंघांमध्ये विशेष चुरसही पाहायला मिळालेली आहे. त्यामुळे नक्की या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत कोण बाजी मारत आहे याकडे लक्ष असेल.